वनविभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी बिबट्याचा वावर असलेल्या करमाळा तालुक्यातील अंजणडोह येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आमदार संजय मामा शिंदे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील प्रांताधिकारी ज्योती कदम तहसीलदार समीर माने गटविकास अधिकारी श्रीकांत खरात सरपंच विनोद जाधव पोलीस पाटील अंकुश कोठावळे जिल्हा परिषद सदस्य सविता देवी राजे भोसले माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी बिबट्याच्या त्रासाची माहिती दिली शेतकऱ्यांनी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन व्यक्तींचा जीव गेलेला आहे ही दुर्दैवी घटना आहे बिबट्याला ठार मारण्याची परवानगी नागपूर वनविभागाकडून मिळवली आहे या भागात चार पाच बिबटे असण्याची शक्यता आहे मात्र सर्व हल्ले करत नाहीत दररोज बिबट्याचा वावर वेगवेगळ्या गावात आढळत आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका वनविभाग लवकरच बिबट्याला जेरबंद करेल किंवा ठार मारेल बिबट्या ड्रोनद्वारेही न सापडल्यास हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जाईल असा विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अंजंडोहच्या ग्रामस्थांना दिला या प्रसंगी हारचंद कोटली राहणार सध्या चिखलठाण मूळ दुसाणे तालुका साकरी जिल्हा नंदुरबार या ऊसतोड कामगाराची सात वर्षीय मुलगी फुलाबाईला बिबट्यानं ठार मारलं होतं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोटली कुटुंबियांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला